भारत अंतर्गत भाषा संगम कार्यक्रम उपक्रम आपल्या क्षेत्रात होत होतो बरोबर आहे. तर त्या दिवशी आपण कोणती भाषा पाहिली होती? बंगाली. तर आज आपण बघणार आहोत भाषा बोडो. कोणती भाषा? बोडो. केंद्र शासनाने राज्यभाषा म्हणून मंजूर केलेल्या 22 भाषांपैकी एक असलेली ही बोडो भाषा. तर बोडो भाषा ही आसाम राज्याची राज्यभाषा आहे. कोणत्या राज्याची भाषा आहे? राज्यभाषा आसाम राज्याची. आणि ती लिहिताना सुद्धा देवनागिरी लिपीमध्ये लिहितात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण लिहितो तसेच अक्षर अशाच भाषेमध्ये लिहिले जाते. फक्त त्याचा उच्चार वेगळा असतो. तर बघा आपण 5 वाक्यात बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे कुलुंबाय. हा बोडो भाषेतील वाक्य आहे. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? नमस्कार. काय म्हणतो? तर नमस्कार झाली. आपण बोडो भाषेत कोणते वाक्य म्हणणार? मग आपल्याला विचारावं लागतं की तुमचं नाव काय आहे. मग बोडो भाषेत आपण कसं विचारू? नोन खान मी मुंगा. हा अंग आहे ना. अंगा. नोन खान मी मुंगा मा म्हणजे तुमचे नाव काय आहे. मग तो उत्तर देणार आहे. समजा त्याचं नाव लक्ष्मी असेल किंवा काही असेल तर तो काय म्हणेल? आम्ही मुंगा लक्ष्मी. आणि मुंगा लक्ष्मी म्हणजे माझे नाव लक्ष्मी आहे. मग आपण नंतर त्याची खुशाली वगैरे विचारून विचारतो तुम्ही कसे आहात. मग आपण त्याला त्यांच्या भाषेमध्ये कसं विचारू? नोंथाडा माबोरे धन. नोंथाडा माबोरे धन म्हणजे तुम्ही कसे आहात. तेव्हा तो काय म्हणेल? आम मोजा मोजाम गैनो धन. आम मोजाम गैनो धन म्हणजे मी म्हणजे आहे किंवा छान आहे. अशा पद्धतीनं आज आपण बोडो भाषेतील 5 वाक्य बघितलेले आहे. आता आपल्याला दुसरा प्रयोग करून बघायचा आहे. आज कोण येणार बरं? पुन्हा एक ओके ठीक आहे. आता एकाने एकाला प्रश्न विचारायचं तिकडे बघून बघून तुमचं वाचन करायचं. म्हणजे मी मध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या भाषेचा आज सराव करायचा आहे. आज दिवसभर या फरकावर हे वाक्य लिहिलेले असतील. मग याचं काम कसं? कधी तुम्ही त्या प्रदेशामध्ये गेला, तुमच्याशी या भाषेत बोलले, तर आपल्याला मग समजायला पाहिजे की थोडंफार की ते काय विचारतात बरं आहे की नाही. बरोबर आहे. मग आपल्याला साधं साधं वाक्य बोलता आलं पाहिजे. प्रत्येक भाषेतलं आपल्या देशातल्या ज्या 22 भाषा आहेत त्या भाषेतले थोडे थोडे छोटे छोटे वाक्य आपल्याला बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. आज आपण मग कोणती भाषा बघितली? मग बोडो भाषा. ही कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? आसाम. कोणत्या राज्याची? तर नेपाळ या देशातील काही लोक किंवा बांगलादेशातील बोडो जातीचे लोक आहेत ते सुद्धा ही बोडो भाषा बोलतात. तर त्याला नमस्कार मध्ये काय म्हणतात? मग तुम्हा सर्वांना माझा कुलुंबा.